आज आपण बघितलं असेल की आता ह्या पत्रकार परिषदला येण्याच्या पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातनं संपूर्ण महाराष्ट्राचे कृषी विभागाची आढावा बैठक पण आपली चालू आहे. 2 तासापासून आम्ही तिकडेच होतो आणि आणखी 2-3 तास आधी कृषी विभाग पातळीवर त्याची बैठक चालू आहे. पाठीमागच्या वर्षालाही एकाच वेळेस सगळ्या सर्वदूर महाराष्ट्रव्यापी पाऊस, यापूर्वीचा आपला जो काही अनुभव आहे की साधारणतः जूनच्या शेवटी किंवा जुलैच्या 15-20 तारखेच्या पर्यंत पाऊस येतो आणि मग आपण बियाणं किंवा खतांचा विषय त्यावेळेस तयार होतो. परंतु मागच्या वर्षाला एकाच वेळेस सर्वदूर जून महिन्यामध्येच पाऊस झाला आणि त्याच्यामुळे युरियाची पण मागणीचा जो काही प्रश्न निर्माण झाला होता, कारण दरवर्षाला युरिया कोणत्या महिन्यामध्ये पाठीमागचे जे काही अनुभव आहेत त्या अनुभवाच्या नुसार कोणत्या महिन्याला किती आवंटन मिळणार हे कार्यक्रम ठरलेला असतो आणि त्यावेळेस मग थोडंसं युरिया शॉर्टेज झाल्यामुळे 4-8 दिवस थोडीशी धावपळ झाली होती. परंतु ते समोर लक्षात ठेवून आता चालू वर्षाचं नियोजन आपण केलेलं आहे. पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्राच्या शेती क्षेत्राच्या संदर्भातलं नियोजन या संदर्भात काल मी सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि आज इकडे कोल्हापूर आणि दुपारच्या नंतर सांगलीला जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं खरीप हंगामाचं नियोजन करीत असताना प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये कोणत्या प्रकारचं किती बियाण्याचे क्वांटिटी लागणार आहे, किती खतांची मागणी त्या ठिकाणी होणार आहे. आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की येणारा पावसाळा वेधशाळेने चांगला सांगितलेला आहे आणि मग त्या पार्श्वभूमीवर कोणत्या पिकांच्या किती क्षेत्र येऊ शकणार आहे त्या पद्धतीचं नियोजन दर सालाबादाप्रमाणे आपण करीत असतो. येणाऱ्या खरीप हंगामाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. यापूर्वी जसं गाव पातळीवर पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातली समिती असायची, गाव पातळीवर, ग्रामपंचायत पातळीवर आरोग्याच्या संदर्भातली समिती असायची, त्याच धर्तीवर कृषी विभागाच्या माध्यमातून त्या गावाचं परिसरामध्ये किती पाऊस पडतो, त्या गावामध्ये सर्वसाधारणपणे कोणती पिकं घेतली जातात, त्या पिकांच्यासाठी किती क्षेत्राच्यासाठी कोणत्या खतांची आवश्यकता आहे यासाठी चर्चा विनिमय करण्याच्यासाठी आणि त्याचं नियोजन करण्याच्यासाठी गाव पातळीवर कृषी ग्राम विकास समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि या समितीच्या माध्यमातून त्या गावाचा येणाऱ्या खरीप हंगामाचा आराखडा तयार करण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये गाव पातळीवर त्याचा आराखडा तयार केला जाईल, दुसऱ्या टप्प्यामध्ये तालुका पातळीवर एकत्रीकरण केलं जाईल, मग जिल्हा पातळीवर, विभाग आणि महाराष्ट्राच्या पातळीवर. साधारणपणे प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली हा खासदार महोदय त्यांच्याकडनं सूचना होती की यापूर्वीच्या कालावधीमध्ये आपल्या कोल्हापूरच्या काही भागामध्ये चहाचे मळे होते आणि मग याला परत काही प्रयोग करून शास्त्रज्ञांचं मार्गदर्शन घेऊन किंवा ज्या पद्धतीने इतर भागामध्ये आपल्या देशामध्ये चहा पिकवला जातो तिथलेही अनुभव घेऊन आपल्याला या भागामध्ये चहा कसं करता येईल. काल सिंधुदुर्गला होतो तर तिकडे बांबूच्या संदर्भातल्या एका प्रकल्पाला भेट दिली. आज आपल्या कोल्हापूरच्या 2 तरुणांनी हायड्रोफोनिक फार्मिंग, पाण्यावरची शेती, एक नाविन्यपूर्ण शेती त्यांनी करायला घेतली. तर या संदर्भातल्या सर्व बाजू तपासून ते सामान्य शेतकऱ्यांच्यापर्यंत ते तंत्रज्ञान कमी कमी खर्चामध्ये कसं पोहोचवता येईल आणि शासन पातळीवरनं त्याला पाठबळ कसं देता येईल. मला आज इकडं आनंद झाला की आपल्या कोल्हापूरच्या
सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये जे काही आग्या मोहळ जे मध असतं त्या संदर्भामध्ये काही संस्था तिकडं चांगलं काम करतात. जिल्हाधिकारी महोदयांनी पण तिकडं प्रत्यक्ष भेट देऊन पालकमंत्री महोदय म्हणजे त्यांनी तिकडं प्रत्यक्ष पाहिल्याच्यानंतर त्या मध काढणाऱ्या व्यक्तींना ते मध कसं काढायचं की जेणेकरून त्या मधमाशांचं पण नुकसान होणार नाही आणि पुढच्या कालावधीमध्ये परत ते मध तयार करण्याच्यासाठी कार्यरत राहतील. नाहीतर आम्ही जुने जी पद्धत आहे की जाळून टाकतो, टेंभा लावतो त्या मधाच्या पोळ्याला जाळून टाकतो. तर त्यांनी मग पालकमंत्री महोदयांच्या सहमतीने त्या तरुणांना किट देण्याची एक व्यवस्था केली. विषय छोटा जरी असेल तरी छोटासा नाविन्यपूर्ण हा उपाय.